मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर अजित आणि माझ्या यूट्यूब चॅनल हेल्थ केअर लाईफस्टाईल अँड वेलनेस मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. नुकत्याच अमेरिकेमध्ये एरिझोना येथे फिनिक्स येथे पार पडलेल्या अल्ट्रामॅन स्पर्धेमध्ये वेदांतने महाराष्ट्राचा किंबहुना सातारा जिल्ह्याचा आणि आमच्या कराड तालुक्याचा तसेच मारुल या गावचा झेंडा आटके पार लावण्याचं काम केलेलं आहे. त्या मराठमोळ्या तरुणाने एवढं मोठं काम केलेलं आहे हे युवा पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी असा हा इतिहास आहे. तर आपण वेदांची आज आपण मुलाखत घेत आहोत आणि जाणून घेऊया ती स्पर्धा कशी होती आणि त्यांच्या वडिलांचं आणि आईचं सहकार्य त्याच्या मागे काय होतं. म्हणतात ना शुद्ध बीजापोटी पळेर सार गुमटी ते उगीच नाही. तर आज आपण वेदांतला विचारूया आणि डिटेल्स मध्ये त्याची माहिती घेऊया. तर चला अल्ट्रामॅनचा एरिझोना हा किताब वेदांतला मिळालेला आहे आणि हे मेडल कसं खाताय तुम्ही, तुमचे क्रू मेंबर्स कसे तुम्हाला सपोर्ट करतायत आणि शेवटचे 15-16 किलोमीटर मध्ये एक मोठा डोंगर येतो 84 किलोमीटर मध्ये, तो पण एक सरप्राईज असतोय, ते कसं टॅकल तुम्ही करता आणि अशा हे ना 84 किलोमीटर मला झालं आणि अल्ट्रामॅन किताब मला मिळाला. तर अल्ट्रामॅन हा किताब कमी वयामध्ये मिळवलेला आहे आणि 7 देशाचे प्रतिनिधी त्यामध्ये स्पर्धेमध्ये सहभागी होते, त्याच्यामध्ये वेदांना हा किताब मिळवलेला आहे. अल्ट्रामॅन ट्रायथलॉन केलेली आहे. तर ट्रायथलॉन म्हणजे स्विमिंग सायकलिंग रनिंग हे तिन्ही स्पोर्ट्स एकाच वेळी करायचे असतात आणि अल्ट्रामॅन ही 3-day ट्रायथलॉन आहे जी एरिझोना स्टेट मध्ये झाली होती आणि ज्याच्यात टोटल 10 किलोमीटर स्विमिंग, 425 किलोमीटर सायकलिंग आणि 84 किलोमीटर रनिंग हे असं टोटल डिस्टन्स करायचं होतं आणि हे 3 दिवसात डिवाइड केलेलं होतं. एव्हरी डे 12-12 तास होते. तर पहिल्या दिवशी 10 किलोमीटर स्विमिंग आणि 150 किलोमीटर सायकलिंग होतं. पहिल्या दिवशी 10 किलोमीटर स्विमिंग आणि 150 किलोमीटर सायकलिंग होतं. सायकलिंग आणि स्विमिंग हे 9-10 डिग्री सेल्सिअस या तापमानात होतं बर्फाच्या. त्यात आम्ही वेट सूट घातलेला ज्यांना आम्हाला प्रोटेक्ट होईल. तर 10 डिग्री सेंटीग्रेड मध्ये स्विमिंग करायचं हा क्लॉज होता त्यामध्ये आणि ते झालं की लगेच बाहेर यायचं, कपडे बदलायचे आणि सायकलिंगचे सूट घालून सायकलिंग करायचं कंटिन्युअस. म्हणजे मध्ये काही पॉज नाही की लगेच कपडे चेंज करायचे. 10-12 तासामध्ये आपलं दिवसभराचं वर्कआउट झालं पाहिजे आणि लगेच सायकलिंग साठी तयार व्हायचं. हे सगळं 12 तासाच्या आत करायचं. हा 12 तासाच्या कव्हर. तर हे माझं 11 तासच झालं पहिला आणि दुसरा दिवस हा 275 किलोमीटर सायकलिंग आहे. दुसऱ्या दिवशी मित्रांनो पुन्हा उठून कंटाळा आलं असं काही नाही, 275 किलोमीटर सायकलिंग करायचंय आणि त्यात 3000 मीटर एलिव्हेशन गेन आहे. म्हणजे जर एलिव्हेशन गेन म्हटलं तर डोंगर वर खाली किती वेळा उतरतो, जर जमिनीपासून ऑलमोस्ट 3 किलोमीटर वर आकाशात एवढी सायकल चालवायची असं एक इझिली सांगू शकतो. वर खाली वरती असं 3000 मीटर सायकल वर खाली चालवायची हे 275 किलोमीटर मध्ये आणि त्यात ऊन आहे, वारा आहे प्रचंड आणि सगळं 12 तासाच्या तुम्हाला करायचं. ओके. तर माझे 10 तास 59 मिनिटात झालं आणि डे 3 तिसरा दिवस हा 84 किलोमीटर रनिंग आहे. तिसऱ्या दिवस 84 किलोमीटर पुन्हा धावायचंय आणि ते 12 तासाच्या आत आहे आणि 2 दिवस एवढा बॉडीवर फटीक असतो, बट तुम्ही एवढे 2 दिवस केलेले असतात तर तिसरा दिवस करायलाच पाहिजे. तर पहिले 42 किलोमीटर तर खूप इझिली जातात, पण खरी सुरुवात तर 50 किलोमीटर नंतरच होती. प्रचंड त्रास होत असतो, बॉडीला पुश करायची ताकद नसती, पण सगळं मेंटली माइंड गेम आहे. तुम्ही कसं पुढे विचार करताय, कसं खाताय तुम्ही, तुमचे क्रू मेंबर्स कसे तुम्हाला सपोर्ट करतायत आणि शेवटचे 15-16 किलोमीटर मध्ये एक मोठा डोंगर येतो
84 किलोमीटर मध्ये तो पण एक सरप्राईजच असतो, ते कसं टॅकल तुम्ही करता? तर मित्रांनो, आपण वेदांचे वडील यांना भेटणार आहेत आणि त्यांची आई मातोश्री, म्हणतात ना शुद्ध बीजपोटी फळे रसाळ गुमटी, हे काही उगीच नाही. तर हे देखील त्याच्याबरोबरच तेवढ्या ताकदीने त्या स्पर्धेमध्ये त्याला मार्गदर्शन करत होते. तर सरांची आपण 2 मिनिटं बोलूया, त्यांचे विचार आपण समजून घेऊयात. वेदांतबरोबर आम्ही क्रू म्हणून होतो, मी, माझी मिसेस आणि आणखीन एक अमेरिकेतील ज्यांना या स्पर्धेचा अनुभव आहे असे बिली म्हणून होते, जे हवाईमधून आले होते. आणि असं आम्ही तिघांनी 3 दिवस वेदांतबरोबर क्रू म्हणून राहिलो. त्याला जे काही न्यूट्रिशन अर्ध्या तासाने काही ठराविक द्यायचं असतं, किंवा रस्ता दाखवायचा असतो, किंवा वेळप्रसंगी त्याला मोटिवेट करायचं असतं, तर या सगळ्या गोष्टी आम्ही करत राहिलो. याच्यामध्ये मला खरं कौतुक आणि आभार मानायचे ते आमच्यावर असणारे आमचे सिनियर क्रू बिली यांचं, कारण त्यांचा या स्पर्धेतला क्रूचा खूप वर्षाचा अनुभव होता आणि त्यांनीच खरं तर खऱ्या अर्थाने वेदांतला फिनिश लाईनला ते घेऊन गेले असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. कारण जे न्यूट्रिशन जे देणं गरजेचं आहे किंवा मोटिवेट करणं गरजेचं आहे ते काम त्यांनी अगदी मनापासून केलं. एक आम्ही समजतो की एक परमेश्वराचाच अवतार आमच्या बरोबर आला, जे हवाईवरून आले, 6 दिवस आमच्या बरोबर राहिले, वेदांतला फिनिश लाईनवर पोहोचवलं त्यांनी आणि दुसऱ्या दिवशी निघून गेले. तर मनापासून मदत करायची, कोणती अपेक्षा ठेवायची नाही असं हे आम्हाला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं आणि खूप एक वेगळा असा एक्सपिरियन्स आम्ही आमच्या मुलाबरोबर आम्ही अमेरिकेला जाऊन अनुभवला. थँक्यू अभय सर. आणि यानंतर आता वेदांची मम्मी यांनी काय प्रिकॉशन घेतल्या किंवा काय मार्गदर्शन केलं वेदांतला ते आपण जाणून घेऊया. माझ्याकडं म्हणजे तसं मेन काम होतं न्यूट्रिशनचं, जे त्याची गरज काय आहे खाणं पिणं अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते, आणि तो बेसिकली शाकाहारी आहे पूर्ण, त्यामुळं अगदी आपलं साधं भारतीय जेवण जे असतं त्याच्यावरच आमचं फार फोकस होता. म्हणजे ताकद येण्यासाठी मांसाहारच करावा असं काही नाही, हे तुम्ही वेदांना सिद्ध केलेलं आहे. पूर्ण शाकाहारी असून सुद्धा अल्ट्रामॅनचा किताब पटकवलेला आहे. आणि आपलं नेहमीच शुद्ध भारतीय जेवण म्हणतो, वरण भात भाकरी भाजी आणि कोशिंबीर हे मेनच होत सगळं त्यात. थँक्यू आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल वेदांत, तुझं मनपूर्वक अभिनंदन. तर मित्रांनो, या वेदांच्या आजी आहेत आणि वेदांची दीदी सुद्धा इथं आहे. तर हा अल्ट्रामॅनचा किताब मिळालेला पाहिलं त्यावेळेसला तुमची काय पहिली प्रतिक्रिया होती? आम्हाला खूप आनंद झाला आणि ते मिळवणार होता हे पण अगोदर थोडस मनात वाटत होत आणि त्याप्रमाणे त्यानं ते खरं करून दाखवलं, त्याबद्दल आम्ही खूप खूप समाधानी आहोत. आम्हाला त्यानं अत्युच्च शिखरावर चढवलं यशाच्या. ताई तुझं मनोगत? 3 वर्षापासून खूप हार्डवर्क चालू होतं, त्याच्याच नाही तर फुल फॅमिलीचं होतं आणि लास्ट डे ऐकल्यानंतर खूप आनंद झाला आणि लाईनवरचा तो व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात आलं की किती पेन्स हार्डवर्कनं तो 3 डेज ते कम्प्लीट केलेला आहे आणि छान वाटलं बघून सगळं. ओके, थँक्यू. तर मित्रांनो, मी डॉक्टर अजित आणि आज वेदांतला आपण भेटलेलो आहे. तर ह्याच्या मागे एकच उद्देश होता की आपली जी मुलं आहेत, भावी पिढी आपली जी भारताची हिंदुस्थानची सक्षम झाली पाहिजे. दुसरं, ही मोबाईलच्या विळख्यामध्ये पबजी असू दे किंवा आणखी काही गेम खेळणं, इनडोअर गेम खेळण्यापेक्षा पालकांनी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, तरच आपल्याला असा वेदांत घडवू शकतो आपण. तर माझी पालकांना देखील नम्रतेची विनंती आहे की मुलांना फक्त अभ्यासाचं ओझ त्यांच्यावरती लादू नका आणि त्यांना स्पोर्ट्स मध्ये सुद्धा करिअर करण्याची संधी द्या. धन्यवाद.
Great pacers here today, bell record.